कर्जाच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे तीन कोटीच्या कर्जाच्या आमिषानं फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सिद्ध्राम श्रीराम वय अठ्ठावन्न वर्ष राहणार पद्मनगर न्यू पाचापेठ यस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला फिर्यादी मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ कुरेशी वय बत्तीस वर्ष राहणार तेलंगी पाठशापेठ सोलापूर यास अनिल सिद्धराम श्रीराम यांनी तीन कोटी रुपयांचं कर्ज मिळवून देतो म्हणून दहा टक्के कमिशन घेऊन सदरचं कर्ज मंजूर न केल्यामुळे फिर्यादीशी फसवणूक झाल्याप्रकरणी अनिल सिद्धराम श्रीराम आणि इतर लोकांविरुद्ध जेलोड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता अनिल श्रीराम यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता तो अर्ज न्यायालयानं फेटाळला होता त्यावर त्यांनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला सदर अर्जाच्या सुनावणीवेळी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी सदर आरोपीनं नमूद रकमेपैकी फिर्यादीच्या भावाच्या नावे दोन सदनिका रजिस्टर्ड दस्ताना दिल्या होत्या सदरचं कर्ज मंजूर झालेलं होतं आणि फिर्यादीस फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपीस पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात सरकारतर्फे ऍडव्होकेट वाय वाय दपके यांनी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे आणि अॅडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिलं